नमस्कार, मी किरण जाधव. जसं की तुम्ही म्हणालात मगाशी की ओम बद्दल, म्हणजे आदर्श आणि प्रेम कथेबद्दल, तर प्रेम कोणाला करायला आवडत नाही. स्टाईल प्रत्येकाची वेगळी असते प्रेम करण्याची. आता त्यात एवढी सुंदर मोनालिसासारखी हिरोईन असेल तर कोणाला आवडणार नाही, आणि ती जर सरळ सरळ नाही बोलत असेल तर मग कोणत्याही मार्गाने तिला मिळवण्याचा प्रयत्न हा राहणारच माझा. आणि ओम ओमचं पण छानच एकदम म्हणजे बॉन्डिंग आमचं आहे मूवीमध्ये. बाकी तुम्ही पाहालच 11 फेब्रुवारीला कोणत्या पद्धतीचं काम साकारले. पहिला चित्रपट हा माझा हा फर्स्टच मूवी. स्टेज म्हणता येणार नाही, म्हणजे त्याच्यात जो विलन साकारलाय तो म्हणजे एक सातारी, थोडक्यात मी पण सातारकर आहे, सातारी भाषेचा एक रांगडा फील दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि ते रांगडेपणा दाखवताना काय एवढा काय त्रास नाही झाला आपल्याला. रिअलच आहे. किती बजेट मध्ये तयार झाला चित्रपट? बजेट तसं मी इथं सांगू इच्छित नाही, कारण अजून पण सिनेमांचं थिएटरची लिस्ट अजून मूवी केलं नाहीये. बट ऑलमोस्ट 70 पुढे पलीकडे आणि आपण 80-90 पलीकडे खर्च झाला आहे. अप्रॉक्सिमेटली त्याची लिस्ट फायनल नाही. विषय असा आहे की मराठी चित्रपट जाधवांची संख्या खूप असते. प्रत्येक चित्रपट एक जाधव लागतो. आमच्याकडे दोन जाधव इंटरेस्टने विचारणारा पण जाधवच आहे. शिवाजी महाराजांच्या काळात जाधव हे जावई होते आणि त्या जावाने खूप इतिहास घडलाय. आणि सह्याद्री फिल्म प्रोडक्शन, सह्याद्री नाव जिथं आलं तिथं घाणी आली 100%. आणि सह्याद्री साठी प्रत्येक आडनावाने झुंज दिलेली आहे ह्या महाराष्ट्रामध्ये. तर आम्हाला पण आमचा अभिमान आहे, आम्ही जाधव घराण्याने आमचा जन्म झालाय, खूप मोठी गोष्ट आहे आमची. सर तुम्हाला एक जे तुम्ही मगाशी सरांना विचारलं मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय केली, जनरली आपल्याला करत नाहीत कोण जास्त प्रमोशन, कारण ते फक्त आपल्या मेकिंग मध्ये पैसे टाकतात आणि नंतर मग प्रमोशनच्या वेळेला थोडे कमी पडतात. त्या बाबतीत मी प्रशांत सरांचं म्हणजे अभिनंदन करावं तेवढं कमी आहे की त्यांनी स्वतः या फील्डमध्ये घुसून कुठचाही एक्सपिरियन्स आधीचा नसताना त्यांनी घुसून सगळं समजून घेतलं आणि त्यांना प्रमोशनचं महत्व कळलंय. आज आम्ही जवळजवळ 5 जिल्हे झाले आमचे, आज 6वा आम्ही नाशिक मध्ये आलो, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सगळं कंटिन्यू आमचं चालू आहे. ते महत्व सरांना कळलंय. माझं तुमच्या माध्यमातून नवीन येणाऱ्या प्रोड्युसर्सना वगैरे पण आव्हान आहे की तुम्ही जेव्हा याल तेव्हा फक्त मेकिंग कॉस्टचा विचार करू नका, येऊ प्रमोशनला सुद्धा तेवढाच खर्च करा, तर ती लोकांपर्यंत पोहोचणार. आणि तुम्ही एवढ्या मेहनतीने जे बनवता प्रोडक्ट ते नुसतं विकलं जाण्यासाठी नुसतं नाव नाही, तर मूवी येतात आणि जातात आपल्याला कळत नाही. कारण काय होतंय, मराठी चित्रपट अनुदानासाठी जे बनवले जातात आसाममध्ये हे आलं अरे खपका होता की काहीतरी ते निर्माते दोघांची झुळपुळे असते, नवीन तो एखादा चित्रपट घेऊन जाणार, छोटे मोठे कलाकार त्याचा उभे करणार, अनुदान लागणार आणि विषय संपला. परत ते कलाकारही दिसतील, ते निर्माते दिग्दर्शकही दिसतील, ही खूप मोठी शोकांती काय सर. 250 मूवी आता अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. अनुदान मिळायला 3-4 वर्ष लागतात, हे पण तितकंच आता सध्या 3 वर्षात होत आहे. प्रसिद्धीमध्ये पेपरला पण येत होतं. एवढं सगळं असताना मी डेअरिंग का केलं, त्याचं रिझन हेच होतं की काहीतरी समाजाला संदेश लागतो, देणं लागतो. मी महाराष्ट्राच्या मातीतला असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रॉपरली आपला फक्त मी स्टडी करून हा उल्लेख विस्तारचा प्लॅन केला. मार्केटिंग स्ट्रॅटेजी मध्ये माझ्या वैयक्तिक जिल्ह्यामध्ये माझी जी काय, मी आता दोन टीम दिलेली आहे, ए टीम आणि बी टीम. माझी बी टीम आहे ती गाव लेवलला प्रत्येक गावात जाऊन एक नवीन उपक्रम करत आहे, ज्या उपक्रमाचं नाव आहे जिथं गाव तिथं कारदेवा टीम. तर तो उपक्रम माझ्या फेसबुक वरती आहे, कारदेवाच्या पेज वरती आहे, सह्याद्री फिल्म प्रोडक्शन नावाचं पेज आहे, त्यावरती नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल आणि सर्वांनी पाहावं. बट सगळ्याच गावात सातारा जिल्हा सोडून सगळीकडे मला फिरतात तेवढं नाही आलं, बिकॉज अगदी सोपी पण नाही पद्धत, कारण तेवढी पण कॉस्ट मी तेवढं नाही करू शकत आणि तेवढा वेळ पण नाहीये. आणि या मूवीला लवकर लवकर लोकांपर्यंत पोहोचायचं पण होतं आणि व्हॅलेंटाईनचा चोवीस जो आहे तो पण पकडायचा होता. एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे उपक्रम जो केला होता, तो सर्वांनी केला तर सर्वांना त्याचे रिझल्ट चांगले मिळतील असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं प्रमोशन जर म्हटलं तर जे पत्रकार परिषद असतात, जे मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, या माध्यमातून आमचं अडवर्टायझिंग प्रॉपरली चालूच आहे. आणि तुम्ही आता माध्यम ज्या आहात लोकांपर्यंत जास्तीत जास्त कसं पोहोचवताय ते पण आम्हाला खूप महत्वाचं आहे, तो एक आशीर्वाद सर्वांचा आमच्या पाठीशी राहू द्यात. एक निर्माता म्हणून मी तुम्हाला सर्वांना एक हे सांगतो आहे की कळकळीची विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत माध्यमांपर्यंत पोहोचवा, लोकांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा आणि या मूवी नंतर नक्कीच नवीन मूवी येण्याच्या मार्गाला आम्हाला सहकार्य करा. नक्कीच नक्कीच नाशिकरांशी बोला. मी प्राध्यापक नवनाथ पारखे, मी आपलं
आपला लोकल नाशिकचा आहे, प्रथमतः माझ्या सर्व इथे आलेल्या पत्रकार बांधवांचं मी स्वागत करतो. मी सांगतो सर, माझे शेजारी हे जे चित्रपटाचे निर्माते आहेत श्यामजी शिंगटे, ते माझे मित्र आहेत. आणि विशेष म्हणजे आमच्या आम्ही दोघे महानुभाव संप्रदायाच्या, मी महानुभाव संप्रदाय अखिल भारतीय महानुभाव परिषदेचा मी अध्यक्ष आहे, सर्वदेश अवस्थिक मंडळाचा अध्यक्ष आहे. तर ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत. आणि अनेकदा आता मला तरी थोडस सिरियस मूवीज मी अगोदर केलेले आहेत, त्यांना नाट्य क्षेत्रापासून मी काम करतो. सरांचं माझं बऱ्याच वेळा डिस्कशन गोष्टी होती व्हायची. आणि मगाशी आपल्या सरांनी जो प्रश्न विचारला, की आपण जो प्रश्न विचारला की आपण सामाजिक संदेश, तर त्यांच्या डोक्यात कमीत कमी 7 विषय आता पेंडिंग आहे म्हणजे आमच्या डिस्कशन. आणि मला नक्कीच सांगायला आवडेल की हा चित्रपट तर नक्कीच आपल्या माध्यमातून सर्वांच्या प्रेमाने तो यशस्वी होईलच, पण पुढचे पण एक सिक्वेन्स, चांगला सामाजिक संदेश घेऊन जाणारे सिक्वेन्स हे निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. आणि सामाजिक संदेश आपल्यापर्यंत योग्य ग्रामीण याच्या सुटाचे असलेले असे काही थीम्स आमच्या चर्चेत आहेत, तर ते नक्कीच आपल्या समोर मांडण्याचा त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून सह्याद्री प्रोडक्शनच्या माध्यमातून प्रयत्न असेल. आपण बरेच प्रश्न विचारले की लव्ह स्टोरी त्याबद्दल काय वेगळेपण काय, असाच आपला साधारणतः प्रश्न सर्व आपल्या पत्रकारांना. मला या चित्रपटाचा भाग एक नाशिककर म्हणून होता. आणि मी जे काही शूट अगदी फर्स्ट डे टू लास्ट डे हे जे अनुभवलं, आणि अतिशय त्यावेळेस करोनाचा काळ होता, तर सेटवर घेतली जाणारी दक्षता, आणि हे आमचे मित्र निर्माता म्हणून जरी नवखे असले, परंतु त्यांनी काही गोष्टी अतिशय अभ्यासपूर्ण त्याच्यात शिकण्याचा प्रयत्न केला. आणि आता जो अनुभव, जी अनुभवांची शिदोरी त्यांच्या पाठीशी आलेली आहे, आणि जो सक्सेस यातून मिळेल, यातून भविष्यात निश्चित चांगली निर्मिती करण्याचा त्यांचा मनोदय आहे. आणि लव्ह स्टोरी आपण म्हणतो एक साधारणतः सारखेच एक तेच तेच पण आपल्याला जाणवतो, परंतु यात सुद्धा एक सामाजिक संदेश नक्की आहे. आणि थोडस मला असं वाटतं त्याविषयी आपण चित्रपटगृहात जाऊनच आपण त्याचा उलगडा करूया,